नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवार मेघा सुधीर दी प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीची तई विश्वास लक्ष्मण कुलकर्णी प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर इथे मराठी विषयासाठी कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाहणार आहोत। हे चित्र पहा। आई माझा गुरु, आई कल्पतरू, आईवरचे नितांत प्रेम। आईवर नितांत प्रेम करणारे साने गुरुजी आपणा सर्वांच्याच परिचित आहे। या साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने हे आहे। यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 साली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालगड येथे झाला। आईचं प्रेम, तिने लावलेली शिस्त आणि केलेले संस्कार यामुळेच त्यांचे संपूर्ण आयुष्य समृद्ध झाले। काही दिवस ते शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यावेळी 1928 साली त्यांनी विद्यार्थी मासिक तयार केले। या मासिकामध्ये नीतिमूल्य आणि संस्कार यांचे महत्त्व आहे। त्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि देशासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले। या साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असं विपुल लेखन केलं। त्याचसोबत त्यांनी वैचारिक लेखनही केलं। श्यामची, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे ही त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके। 1942 राष्ट्रीय चळवळीमध्ये ते भूमिगत झाले। त्यानंतर 1946 साली महाराष्ट्रामधील पंढरपूर हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी उपोषण केले। त्यानंतर आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी देश सेवेसाठी वाहिले आणि सन 1950 साली त्यांचे निधन झाले। विद्यार्थी मित्रांनो, साने गुरुजींचा काळ हा पारतंत्र्याचा काळ होता। भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले नव्हतं। गुलामगिरीच्या विळख्यात ती अडखळलेली होती आणि तिला मुक्त करणं हे सर्व भारतीयांचं कर्तव्य होतं। त्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी बलिदान दिलं। साने गुरुजींनी वैचारिक लेखन केलं। भारतीयांमध्ये प्रेरणा, स्फूर्ती येण्यासाठी त्यांनी काही गीतं लिहिले आणि पत्री हा त्यांचा काव्यसंग्रह यातूनच लिहिलेलं हे बलसागर भारत हो। हे गीत आज आपण पाहणार आहोत। पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यामधूनच आपला भारत देश अधिक वैभवशाली होईल अशी अपेक्षा या गीतातून साने गुरुजींनी व्यक्त केली आहे। चला तर मग पाहूया हे स्फूर्तीदायक गीत। बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो। हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिदले, हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिदले। राष्ट्रात प्राण हे उरले, राष्ट्रात प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, मी सिद्ध मरायाला हो। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, वैभवी देश चढवीन,
सर्वस्व त्यास अर्पीन वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन हातिमिर गोर संहारिन हातिमिर गोर संहारिन या बंधु सहाया लाहो या बंधु सहाया लाहो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया लाहो या कार्य कराया लाहो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वात पराक्रम दाऊ विश्वात पराक्रम दाऊ ही माय निज पदा लाभो ही माय निज पदा लाहो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ हे जीवनता हे जीवन ना तरी व्यर्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो भाग्य सूर्य तळपत राहो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येओ तो सोन्याचा दिन येओ बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो विश्वात शोभुनी राहो। विद्यार्थी मित्रांनो हे स्फूर्तीदायक गीत आज आपण ऐकले आणि बरं का हे गीत पत्री या काव्यसंग्रहातून घेतलं होतं आणि त्यावेळी जेव्हा भारतातली सर्व जनता पारतंत्र्यात होती तेव्हा या गीताने प्रत्येक भारतीयामध्ये स्फूर्ती प्राप्त झाली सगळ्यांना प्रेरणा मिळाली आणि सर्वजण या देशासाठी आपलं बलिदान द्यायला तयार झाले आणि याचा परिणाम काय झाला माहिती आहे इंग्रज सरकारने या साने गुरुजींनी लिहिलेला हा पत्री हा काव्यसंग्रह याच्या अनेक प्रती जप्त केल्या आणि त्या जाळल्या नाही जाळल्याही पण विद्यार्थी मित्रांनो यामुळे काही भारतीयांची स्फूर्ती संपली नाही उलट आणखीन प्रेरणा घेऊन हे गीते गावी गाऊन त्यांच्यामध्ये स्फूर्ती आली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढत राहिले असं हे सुंदर गीत आता आपण पाहू या गीताचा अर्थ बलसागर भारत हो बलसागर जास्त शक्तिशाली ऐश्वर्य संपन्न ताकदवान असा भारत हो विश्वात शोभुनी राहो विश्व म्हणजे संपूर्ण जीवन आणि ह्या संपूर्ण जगामध्ये आपला भारत अधिक वैभवशाली हो अशी अपेक्षा या गीतातून साने गुरुजींनी व्यक्त केली
हे कंकन करी बांधी येले, जनसेवे जीवन दिदले। कंकन हातामधील एक आभूषण। आणि या गीतामध्ये आपण याचा अर्थ घेणार आहोत प्रतिज्ञा, म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याची जी भारतीयांनी प्रतिज्ञा केली आहे त्या प्रतिज्ञेचं कडं आपल्या हातात सर्वांनी बांधलंय। जनसेवे जीवन दिदले, जनसेवा, लोकांची सेवा, त्यांच्यामध्ये होणारी जागृती, स्वातंत्र्यासाठी त्यांना प्रेरित करणं, दीन दुबळ्यांची सेवा करणं, आणि ह्या जनसेवेसाठी संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे असे कवी म्हणतात। राष्ट्रात प्राण हे उरले, राष्ट्रार्थ म्हणजे राष्ट्रासाठी, देशासाठी माझं हे प्राण, माझे जीवन मी या देशासाठी अर्पण करणार आहे, आणि प्राण फक्त तेवढ्यासाठीच उरले आहे। मी सिद्ध मराया लाहो, पहा किती सुंदर ओळ। साने गुरुजी म्हणतात की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी केव्हाही मरायला तयार आहे, आणि ही भावना प्रत्येक भारतीयांमध्ये होती। वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन, जो माझा भारत देश हा ऐश्वर संपन्न मी करण्याचा नेहमीच प्रयत्न करेल, आणि माझं संपूर्ण जीवन सर्वस्व त्यास अर्पीन, या देशासाठी माझं संपूर्ण जीवन मी अर्पण करणार आहे। हा तिमिर घोर संहारीन, तिमिर म्हणजे काळोख, अंधार। विद्यार्थी मित्रांनो, तो पारतंत्र्याचा काळ होता, इंग्रजांचे जुलूम होत होते, आणि भारतातली संपूर्ण जनता हे घोर अंधारात डुंबली होती, म्हणजे सगळीकडे दुःख, यातना, त्रास, गुलामगिरी यांचा काळोख पसरला होता, आणि या सगळ्यांचा मी नाश करणार आहे असं कवी म्हणतात। या बंधू सहाय्या लाओ, बंधू म्हणजे भारतात राहणारे सर्व देश बांधव। या सगळ्यांना या गीतातून साने गुरुजींनी आवाहन केलंय की सर्व देश बांधवांनो, तुम्ही माझ्या मदतीला या, आणि आपण भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देऊ। हातात हात जोडून हृदयास हृदय जोडून, हातात हात जोडून म्हणजे एकजुटीनं आपण एकत्र येऊया, सोबतीनं साथीनं हे काम करूया। हृदयास हृदय जोडून म्हणजे काय, एकमेकांशी प्रेमानं वागून, मित्रत्वाचं नातं जपून आपण सगळेजण एकत्र येऊया। ऐक्याचा मंत्र जपून म्हणजेच आपण शरीराने मनानं एकत्र येऊ, आणि भारत मातेसाठी आपण एकजुटीचा मंत्र आपल्या मनात ठेवू। या कार्य कराया लाहो, हे कार्य करूया आपण, हे शुभ कार्य कोणतं, की भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचं, आणि या शुभ कार्यासाठी सर्वांनी या असं कवी म्हणतात। करी दिव्य पताका घेऊ, करी हातामध्ये, दिव्य म्हणजे अत्यंत तेजस्वी, पताका म्हणजे निशाण, हातामध्ये आपला भारत देशाचा, हातामध्ये एक दिव्य पताका, एक निशाण घेऊया, आणि प्रिय भारत गीते गाऊ। आपला भारत हा सर्वांनाच प्रिय आहे, या प्रिय भारताची गौरवाची गाणी आपण गाऊया। विश्वात पराक्रम दाऊ, सारे जगात आपण पराक्रम गाजूया। ही माय निजपदा लाहो, माय भारत मातेला माय म्हटलंय, आणि ही माय जिला जी पारतंत्र्यात अडकली आहे तिला आपण पूर्वीचं स्थान, मानाचं स्थान मिळवून देऊया। या उठा करू हो शर्थ, चला उठा सर्व देशबांधवांनो, उठा आणि आपल्या प्रयत्नांची आपण पराकाष्ठा करूया। संपादू दिव्य पुरुषार्थ, संपादू म्हणजे मिळवणे, आपण सर्वजण पराक्रम मिळूया म्हणजेच पराक्रम गाजवूया। हे जीवन ना तरी व्यर्थ, आणि जर आपण असं केलं नाही तर आपल्या आयुष्याला काहीही किंमत उरणार नाही, हे आपलं आयुष्य वायाला जाईल, व्यर्थ जाईल। भाग्य सूर्य तळपत राहो, म्हणजे आपल्या भाग्याचं तेज आपण सगळ्या जगाला
दाखवूया आणि आपलं नशीब असंच चमकत राहू देत. ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल. ही माय, ही भारत माता, ही महान होईल, महान ठरेल आणि आपल्या वैभवाने पुन्हा ती चमकेल, शोभेल. सगळ्या जगामध्ये ती शोभणार नाही. जगात जगतास शांती देईले देईल. संपूर्ण जगाला ती शांततेचा संदेश देईल आणि तो सोन्याचा दिवस म्हणजे शुभ दिवस हा लवकरच आमच्या सर्वांच्या जीवनात येऊ आणि आमचा हा भारत बलसागर भारत हो, विश्वात शोभुणी राहो. पुन्हा एकदा आमचा देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अधिक शक्तिशाली होऊ देत, वैभवशील होऊ देत, ऐश्वर संपन्न होऊ दे अशी अपेक्षा या गीतातून साने गुरुजींनी व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो काळ पारतंत्र्याचा होता. कित्येक हुतात्म्यांनी आपलं जीवन अर्पण केलंय. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो. आपल्या देशाचं भवितव्य आपल्या सर्वांच्या हातात आहे. आपला भारत देश, त्याचं स्वातंत्र्य, त्याची समृद्धी आणि त्याचं ऐश्वर टिकून राहण्यासाठी या आज या स्फूर्तीदायक गीतातून हाच संदेश, हीच शिकवण आपण घेऊया की आपल्या वैभवशाली भारताचं आपण नेहमीच रक्षण करूया आणि हे स्वातंत्र्य अगदी मनापासून जपूया. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्ही ऐकली, तुम्हालाही स्फूर्ती आली. या कवितेमध्ये काही नादमय शब्द आहेत, ते आपण पाहूया. हे पहा, बांधियले, दिधले आणि उरले. निरीक्षण करा या शब्दांचं. प्रत्येक शब्दामध्ये शेवटचं अक्षर समान आहे. बांधियले मधला ले, दिधले मधला ले आणि उरले मधला ले आणि शेवटी समान अक्षर आल्यामुळे या शब्दाला एक नाद तयार झाला आणि ही भाषा अधिकच समृद्ध झाली. लय आला तिच्यामध्ये. म्हणून पाहूया, बांधियले, दिधले आणि उरले. दुसरा शब्द पाहू, चढवीन, अर्पीन, संहारीन. शेवटचा समान शब्द आलाय न. चढवीन मधला न, अर्पीन मधला न आणि संहारीन मधला न, त्यामुळे या शब्दाला एक प्रकारचा नाद आलाय. चढवीन, अर्पीन आणि संहारीन. पुढचा शब्द पाहू, घेऊन, जोडून आणि जपून. शेवटी शब्द आलाय न सारखा, घेऊन, जोडून आणि जपून. पुढचा शब्द पाहू, घेऊ, गाऊ आणि दाऊ. शेवटचा समान शब्द आहे ऊ, त्यामुळे त्या शब्दामध्ये नाद आलाय. घेऊ, गाऊ आणि दाऊ. शर्थ, पुरुषार्थ आणि व्यर्थ. शेवटचा शब्द शर्थ, शर्थ, पुरुषार्थ आणि व्यर्थ. होईल, शोभेल आणि देईल. शोभेल मधला ल, होईल मधला ल आणि देईल मधला ल अशा शब्दांच्या शेवटी समान अक्षर आल्यामुळे या शब्दाला नाद प्राप्त झाला आणि हे गीत आणखीनच नादमय झालं. विद्यार्थी मित्रांनो, हे स्फूर्तीदायक गीत आज आपण पाहिलं. हे गीत मनातल्या मनात गुणगुणा आणि ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलंय अशा देशभक्तांची चित्रे मिळवा. संग्रहवही तयार करा, यामध्ये देशभक्तांची चित्रे चिकटवा आणि त्यांची माहिती लिहिण्याचा प्रयत्न करा. तसेच तुम्हाला माहीत असलेली देशभक्तीपर गीते ती मिळवा, त्यांचा अभ्यास करा
आणि ते गुणगुणत रहा आणि आपल्या देशाविषयी अभिमान आपल्या सर्वांना आहेच आणि तो बाळगा. आणि जाता जाता एवढंच सांगेल की आपण सर्वजण आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करूया, देशाचं रक्षण करूया. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, या स्फूर्तीदायक कवितेचा अर्थ आपल्याला समजलाय. या गाण्यातले काही कठीण शब्दाचे अर्थ आपण पाहूया. बलसागर म्हणजे शक्तीचा समुद्र, प्रचंड शक्तिमान. विश्वात म्हणजे साऱ्या जगामध्ये. कंकण हातात घालावयाचे आभूषण म्हणजेच दागिना. करी म्हणजे हातात. जनसेवे, जन म्हणजे लोक आणि सेवा म्हणजे या जनसेवा म्हणजे लोकांची सेवा करणे. दिदले म्हणजे दिले. राष्ट्रात म्हणजे देशासाठी. सिद्ध म्हणजे तयार. सर्वस्व म्हणजे संपूर्ण जीवन. अर्पिण म्हणजे देणे, त्याग करणे, समर्पित करणे. तिमीर काळोख, अंधार. खोर म्हणजे दाट किंवा खूप. सहारीन म्हणजे नाश करेल, नष्ट करेल. बंधू म्हणजे बांधव, बाहू, देश बांधव. सहाय्याला म्हणजे सहकार्याला, मदतीला. ऐक्याचा म्हणजे एकतेचा, एकजुटीचा. दिव्य म्हणजे तेजस्वी. पताका, झेंडा, ध्वज. संपादू म्हणजे मिळवणे. पुरुषार्थ म्हणजे पराक्रम. व्यर्थ म्हणजे फुकट. भाग्यसूर्य म्हणजे भाग्याचं तेज. माय म्हणजे आई, जननी, माता, जन्मभूमी, मातृभूमी. थोर म्हणजे महान, श्रेष्ठ. हे या कवितेतील काही कठीण शब्दाचे अर्थ. आता पाहूया आपण या कवितेतील काही नादमय शब्द.